कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोणार तालुक्यातील जनतेने बुधवारपासून 5 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत हा कंचा कर्फ्यू दरबद्दल बैठक घेण्यात आली. त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन सुद्धा करण्यात येणार आहे असंही सांगण्यात आलं आहे. लोणार तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी तसेच व्यापारी वर्गांनी स्वयंस्फूर्तीने 5 दिवसांचा बंद करण्याचा आग्रह प्रशासनाकडे धरला होता. त्या अनुषंगानं तहसीलदार सैपन नदाब यांनी तहसील कार्यालय लोणार येथे व्यापारी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत लोणार तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये ह्या उद्देशासाठी तसेच बाहेरगावावरून येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून नागरिकांना तसेच व्यापारी बांधवांनी आपला लोणार तालुका सुरक्षित राहावा म्हणून 5 दिवसाचा जनता कर्फ्यू करण्याचं एकमतानं ठरवलं आहे. यावेळी तहसीलदार आणि शिवसेना नेते बळी मापारी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नमस्कार, मी सैपन नदा, तहसीलदार लोणार तथा इन्सिडेंट कमांडर लोणार. लोणार शहरामध्ये लोणार तालुक्यामध्ये जवळजवळ 10 गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि सद्यस्थितीमध्ये लोणार शहरामध्ये अजून एकही पेशंट कोरोनाचा पॉझिटिव्ह सापडलेला नाही. त्या अनुषंगाने लोणार शहरातील जी काही व्यापारी मंडळी होती, राजकीय मंडळी होती, यांच्याकडून लोणार शहरामध्ये जनतेद्वारे उत्स्फूर्तपणे कर्फ्यू राबवण्यासंदर्भात त्यांच्याकडून काही सूचना आम्हाला प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने लोणार शहरातील जे काही राजकीय मंडळी आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, व्यापारी मंडळी आहेत, पत्रकार मंडळी आहेत आणि इतर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातली जी कार्यरत मंडळी आहेत यांची आज तहसील कार्यालय लोणार येथे सभा आयोजित करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने मी तहसीलदार, आमच्या लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महोदय आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री केंद्रे साहेब, आम्ही तिघांनी मिळून आज एक सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये लोकांनी ज्या सूचना मांडलेल्या होत्या की लोणार शहरासाठी 5 दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचे लोकांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तपणे त्यांनी एक कल्पना मांडलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाच्या वतीने आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि जनता कर्फ्यूमध्ये जे काही मेडिकलचे जे पेशंट असतील, दवाखान्याचे पेशंट असतील आणि शेताच्या कामासाठी जे शेतकरी असतील यांच्या व्यतिरिक्त सगळ्या आस्थापना, सगळ्या दुकानं हे स्वयंस्फूर्तपणे जनता ही लोणारमधील बंद करत आहेत आणि हे एक चांगली बाब आहे. लोणार शहरवासियांनी स्वतःहून हा कोरोनाच्या प्रादुर्भावापासून रोखण्यासाठी हा स्वतःहून निर्णय घेतलेला आहे. मी या निर्णयाचं स्वागत करतो. प्रशासनाच्या वतीने आमच्याकडून या सगळ्या हा जो 5 दिवसाचा लॉकडाऊनचा जो निर्णय घेतलेला आहे, सॉरी लॉकडाऊन नाही, जनता कर्फ्यू, जनतेनं स्वतःसाठी मांडलेला जो स्वतःवर निर्बंध आणलेला जो आहे तो जनता कर्फ्यू आहे, म्हणून ह्याला आम्ही जनता कर्फ्यू असा शब्द दिलेला आहे. तर या जनता कर्फ्यूचं मी स्वागत करतो आणि या 5 दिवसाच्या जनता कर्फ्यूमध्ये इतर सर्व आस्थापना स्वतःहून लोक बंद ठेवणार आहेत या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि प्रशासनाच्या वतीने या निर्णयाला प्रशासनाचं सहकार्य राहील. आणि याशिवाय जे सोशल डिस्टन्सिंग जे काही आदेश यापूर्वी झालेले आहेत माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचे, त्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांना आणि मास्क न घालणे किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे कोरोनामध्ये ज्या प्रतिबंधित केलेल्या आहेत गोष्टीत, त्यासाठी सगळ्या नियमावली लागू असतील आणि त्याचे जे काही दंडात्मक जे काही आदेश असतील ते त्याच्यामध्ये आम्ही हे करणार आहे प्रशासनाच्या वतीने. 21 या ठिकाणी सर्व व्यापारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व पत्रकार बांधव यांच्या वतीने आणि लोणारचे तहसीलदार, ठाणेदार आणि मुख्याधिकारी, BDO समोर विकास अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज या बैठकीमध्ये असा एक निर्णय झाला की जगभर या COVID-19 या कोरोनाचं जे थैमान सुरू आहे तर त्याला कुठेतरी पायबंद बसावा. जरी आज लोणार तालुक्यामध्ये या ठिकाणी कुठलेही रुग्ण सापडलेला नाही, परंतु भविष्यामध्ये याची लागण या शहरामध्ये होऊ नये म्हणून आज सर्वांच्या वतीनं असं ठरलं की या ठिकाणी एक जनता कर्फ्यू म्हणून समूळ मार्केट हे दिनांक बुधवारपासून ते येणाऱ्या रविवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आजच्या मीटिंगमध्ये झालेला आहे, या सभेमध्ये झालेला आहे. जनतेनेसुद्धा हीच, कारण हा लॉकडाऊन असेल किंवा जनता कर्फ्यू असेल हा लोकांच्या आरोग्यासाठी किंवा लोकांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे, तेव्हा सर्व लोकांनी याला सहकार्य करावं जेणेकरून ही काही कोरोनाची जर साखळी या ठिकाणी तयार होत असेल तर निश्चितपणे या 5 दिवसामध्ये ती तोडल्या जाईल. आणि या ठिकाणी जनतेबरोबरच सर्व अधिकाऱ्यांनीसुद्धा जनतेशी अतिशय सलोख्याचं किंवा अतिशय सौंदर्यपूर्ण वातावरण असेल किंवा एक नातं निर्माण करावं जेणेकरून या ठिकाणी चांगल्या प्रकारचा हा जनता कर्फ्यू संपन्न होईल. याच्यामधून चांगलं निघून जर यदा कदाचित या ठिकाणी कोरोना जर असेल तर तो निश्चितपणे त्याची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. आजच्या या सभेच्या निमित्तानं फक्त एवढं सांगेल की सर्व जनतेनं असेल, तालुक्यातल्याच
गावातल्याच नाही तर संपूर्ण ग्रामीण भागातल्या जनतेने सुद्धा 5 दिवस आपले सगळे व्यवहार बंद ठेवून या जनता कर्फ्यूला सहकार्य करावं. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, लोणार.